स्ट्रीप आहे राहणार सांगली कल्याणबाग पत्रड गेली. आपला डोशाचा आणि भजीचा गाडा असतो. सकाळी 7 ते 11 भजी आणि वडापाव वही उपीट असते आणि 11 ते संध्याकाळी 8 पर्यंत डोसा उत्तप्पा लोणी डोसा स्प्रिंग डोसा असतो. आजोबांच्या काळात इंदिरा गांधी सुद्धा आमच्या गाड्यावर भजी खाऊन गेलेले आहेत. म्हणजे आजोबांचा वारसा तुमच्याकडे आलाय म्हणा की आजोबांचाच वारसा आपल्याकडे आला. कशाची तयारी करू आपण? भजी भजी कांदा भजी करावे. कांदा भजी मध्ये मिरची, कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, थोडा सोडा खायचा. खायला थोडा सोडा चिमडत ओवा ओवा पावडर करून ठेवतो का बारीक? नाही नाही पाणी घालायचं त्या पिठामध्ये इथे आणि ते एकसारखं मिश्रण करायचं. लय घट्ट करायचं नाही, लय पातळ करायचं. मध्यम याच्यात मध्यम याच्यात ठेव. एकसारखं मिक्स केले पीठ आता मित्रांनो तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला भजी आता सोडायची आहे.
फ्रायसाठी कांदा कापून कांदा मिरची कोथिंबीर कढीपत्ता ओवा सोडा मीठ आणि आले लसूण पेस्ट टाकायचं आणि बेसन घालायचं आणि मीडियम साईज मीडियममध्ये असं घट्ट करायचं. लय घट्ट चालणार नाही, लय पातळ चालणार आणि लय घट्ट केल्यामुळं आज गटकू राहणार आणि लय पातळ केल्यामुळं हातातनं भजी सोडता येणार नाही. भजी सोडता येत नाही पातळ. हां, लय पातळ झाली. आजोबांच्या काळात इंदिरा गांधी सुद्धा आमच्या गाड्यावर भजी खाऊन गेलेले आहेत. आमचे वडील ज्यावेळी लहान होते त्यानंतर आमच्या गाड्यावर वसंत दादा सुद्धा येऊन गेलेले आहेत. एवढे भजी फेमस होते. फेमस होते. काय आजोबांचं नाव? काय? लक्ष्मण सकाराम रेट. आणि गाडा कुठं लागायचं तेव्हा? त्यावेळेस कॉलेज कॉर्नरला गाडा होता आपला. बरं, काय नाव होतं त्यावेळी? सुरेश टी स्टॉल म्हणून होतं. सुरेश टी स्टॉल. आता वडिलांचं बी आहे आपल्या. बरं, आपणच इथनं तयार करून भजी त्या साईडला पाठवतो दुकानावर. बरं, तिथं सुरेश टी स्टॉल म्हणून आहे गाडा आपला. गाड्यात आहे कुठं? जय मातृभूमी. जय मातृभूमी व्यायामंडळ. आता वडील असते तिथं? हां, तिथं असते. तिथं तर इथनं तयार करून जाते माल. बरं, तर आपलं क्रांती क्लिनिंग चौकात 30 वर्ष झालं आपली शाखा आहे. बरं, 10 वर्ष झाले तिकडे एक शाखा केली आपण. तिथं कोण बघते मग? तिथं वडील आणि मधला भाऊ असते. तिथे मी आणि तिथं काय प्रोडक्शन होत नाही? हां, प्रोडक्शन होत नाही. इथं जाते साहेब. हां, 7 पुती डाळ दळून आणून संपलेली. इंदिरा गांधी बघायला आले लोकांच्या ह्याच्या काळात. 7 पुती डाळ दळून आणलेली संपलेली एका दिवसात. एका दिवसात? हां. त्यावेळी कामगार आणि आजोबांचे दोस्त 4. बर, असं जरा मी 12-13 जण कामाला गाड्यावरती. म्हणजे आजोबांचा वारसा तुमच्याकडे आलाय म्हणा की? होय, आजोबांचाच वारसा नाव काय आपलं? माझं नाव नितीन धावट. गेले 7 ते 8 वर्ष मी इथं भजी करतो. 12 दिवस असतो मी कामाला. बरं, घ्यायला असल्यामुळे आम्ही कधी कधी डबा जरी नाही आणला तरी आम्ही इथं भजी करतो. वडासांबार म्हणा, आंबोळी म्हणा. हां, स्वादिष्ट म्हणजे चांगल्या पद्धतीचे आणि तेल वगैरे सगळं चांगल्या पद्धतीने वापरून खरोखर चांगली क्वालिटी देतात लोकांना. म्हणून आम्ही इथं आता गेले 7-8 वर्ष आम्ही त्यांच्याकडे देतो. भजी आपली सांगलीमध्ये अशा गोल पद्धतीची भजी खूप कमी मिळतात. चपटी भजी, खेकडा भजी आणि कांदा भजी असतात. बरोबर? होय, बरोबर. तर ही क्वालिटी वेगळी आहे. सांगलीत आम्ही भरपूर ठिकाणी आम्ही खातोय. तर ही इथलीच क्वालिटी आम्हाला आवडते त्यामुळे आम्ही घरात पार्सलसुद्धा इथूनच घेऊन जातो. इकडूनच घेऊन जातो. इथूनच घेऊन जातो. छान असे म्हणजे तुम्ही खाली तुम्हाला कळलं की बाबा क्वालिटी काय काय नाही. कारण सांगलीत आम्ही भरपूर ठिकाणी फिरलेलो आहे गॅसचं काम करत असल्यामुळं. तर इथून आमचं काम जरी विश्रामाला चावलं असं जरी नाश्त्यासाठी आम्ही इथे. बरं बरं, चांगले. थँक्यू. तर नमस्कार मित्रांनो, पूर्वी तांबोसडकर चॅनलमध्ये त्यांना सर्वांचं सर्व खवळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण स्वामी समर्थ डोसा सेंटरवरती आलेलो आहोत. तर स्वामी समर्थ डोसा सेंटरवरती आलेलो आहोत आपण. तर इथली सकाळी 7 ते दुपारी 11 पर्यंत ह्या गाड्यावरती वेगवेगळ्या प्रकारची भजी मिळतात. तसाच वडापाव देखील मिळतो आणि नाट्याचा उपीट म्हणा, पोहे म्हणा, चहा हे सगळे पदार्थ मिळतात. पण मित्रांनो, आज विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या गाड्यावरती म्हणजे यांचे आजोबा जेव्हा कॉलेज कॉर्नरला गाडा होता तेव्हा इंदिरा गांधीसुद्धा यांच्या गाड्यावरती येऊन भजी जेव्हा सांगलीत आल्या होत्या एका कार्यक्रमासाठी तेव्हा यांच्या गाड्यावरती भजी खाऊन गेल्यात. कारण नाव एवढं फेमस होतं सांगलीमध्ये भजीच्या बाबतीत त्यावेळी. तर त्यादेखील भजी वगैरे टेस्ट करून गेलेत. तसंच वसंतदादा सांगलीचे वसंतदादा होते ते देखील कायम गाड्यावरती येऊन भजी टेस्ट करून जायचे. तर आपण ती भजी आज बघूयात. भजीचा प्रकार थोडा वेगळा दिसेल तुम्हाला. गोल भजी आहेत सांगलीत. चपटी भजी किंवा कांदा भजी, खेकडा भजी अशा प्रकारची भजी मिळतात. पण ही जरा बघितला तुम्ही तर ही गोल भजी आहे आणि ही आता आपण फोडून बघूया.
अरे बघा तुम्हाला सगळे मसाले दिसतील, मिरची आहे, कांदा आहे, कांदा मेल्ट झालाय चांगला, कढीपत्ता देखील आहे। तर ही गोल भजी जाड जरी असली तरी आज देखील तुम्ही बघू शकता पूर्ण अशी शिजलेली आहे, कुठेही कच्चा भाग नाही आहे। आपण एक बाईट घेऊन बघूया। जबरदस्त मित्रांनो, एकदम जबरदस्त टेस्ट आहे, एकदम मऊ स्पंजी आणि सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर या भजीमध्ये उतरलेला आहे। मग असे दादाने मसाले दाखवलेच, कढीपत्ता आहे, मिरची आहे, त्याचा कॉम्बिनेशनवर एक जबरदस्त फ्लेवर उतरलेला आहे। किंवा हा जो कढीपत्ता वरती टाकलेला होता तो असा, शिवाय मिरची पण आहे। एक बाईट घेऊन बघूया। भजींवरती कढीपत्ता टाकल्यामुळे होते, कढीपत्ताचा एक स्ट्रॉंग फ्लेवर त्याच्यावरती होतो। तर मित्रांनो, सकाळी तुम्ही या गाड्यावरती या, नक्की भजी टेस्ट करून बघा। थँक्यू।